राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवलंय. त्यात राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलन करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलंय. त्यामुळे राज्य सरकारनं तात्काळ गोपीचंद पडळकरांना विशेष सुरक्षा द्यावी अशी मागणी या पत्रातनं देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याशिवाय पडळकरांच्या जीवाला बरवाईट झालं तर त्याची जबाबदारीही राज्य सरकारची असेल असं फडणवीसांनी या पत्रात नमूद केलंय. नवनाथ बन याविषयीची माहिती आपल्याला देतात. नवनाथ हे पत्र लिहिण्याचं नेमकं कारण काय आणि या पत्रात देवेंद्र फडणवीसांनी कोणकोणत्या मुख्य मुद्द्यांचा उल्लेख केलाय? ज्ञानदा गोपीचंद पडळकर आतापर्यंत दोनदा हल्ला झाला होता. यापूर्वी शरद पवार यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर हल्ला झाला होता आणि त्यानंतर काही दिवसापूर्वी सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी इथंही गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे पत्र लिहिले आणि त्याच्यामध्ये त्यांनी हाचा उल्लेख केला की बहुजनांच्या हक्कासाठी गोपीचंद पडळकर लढत आहे आणि यामुळे काही लोक दुखावलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर सातत्याने हल्ला करण्यात येत आहेत. त्यामुळे सत्ता पक्षांशी संबंधित हे लोक करताना दिसतात असा गंभीर आरोप सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केलेला आहे. लोकशाहीमध्ये विरोधकांचा आवाज हिंसेने दाबणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि लोकशाहीलाही ते अभिप्रेत नाही. त्यामुळे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे की ते स्वकीय असो का विरोधक असो त्यांच्या जीवितास कुठलाही धोका नसावा आणि त्यांना संरक्षण दिलं जावं. त्यामुळे सातत्यानं ज्या पद्धतीनं गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्ला होतोय त्या पार्श्वभूमीवर पडळकरांना तातडीने राज्य सरकारने सुरक्षा द्यावी आणि त्यांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची असेल अशा पद्धतीचा इशारा सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात केलेलं आहे. आता हे पाहणं महत्वाचं आहे की ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांमध्ये गोपीचंद पडळकर आक्रमकपणे भाजपची बाजू मांडत आहेत. गेल्या 11 दिवसापासून एसटी कर्मचाऱ्याच्या आंदोलनामध्येही ते स्थान मांडून आहेत आझाद मैदानावर. यापूर्वी 2 वेळा त्यांच्यावर हल्ले झाले आहेत. आता देवेंद्र फडणवीस म्हणतात की गोपीचंद पडळकर हे बहुजनांचा आवाज मांडत आहेत त्यामुळे किमान आता तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पडळकरांना सुरक्षा देतात का हे पाहणं महत्वाचं आहे. ज्ञानदा नवनाथ धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.